अरे नमस्कार कसे समोर सर सर यहाँ पे सामने 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 यहाँ पे सामने देखो एक दुकान सर कल दोपहर में खिकड़ा चाहिए या रात संडे को चाहिए बता दो खिकड़ा विद भाकरी आ रहा है यस मैडम यहाँ पे सामने देखिए समोर बोलो लुक स्ट्रेट यहाँ पे देखिए नीते मैडम दो के मैडम एक सोलो नहीं नहीं आप आइए सर किधर थी थैंक यू एक मिनट यहाँ पे देखिए एक मिनट राइट ला राइट कौन किया मंगी दो ओके सर थैंक्स सर समोर महेश सर इकडे एक मिनिट सर इकडे महेश इथे सर इकडे समोर बघा नाही टॉनरला राईटला समोर सर मला समजत होतो जे तुमचं हे आहे काय हो माईक नको माईक बंद आहे ना कुठे सर सामने दोस्त यहाँ पे सर भाई सामने लोग क्या लेफ्ट का भाई यहाँ पे पार्टी है ना यार पार्टी है हाँ
साइड सर साइड ठीक थोड़ा साइड में रहिए सर साइड दे दीजिए बहुत फॉलो कर Hello, how are you? Hello, welcome. Sachin sir. Sachin sir. Excuse me, sir. Salman sir. पीछे सिक्युरिटी सर्व पत्रकार मित्रांनी आणि त्याचबरोबर अतिथी अशी विनंती करते What's up? How's it going? All good. Superstar and the unquestionable box office king of Bollywood, Mr. Salman Khan. Thank you so much for being here. आणि खास सत्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि सगळ्या टीमला बेस्ट विशेस देण्यासाठी ते इथे आलेले आहेत तर आता मी विनंती करते सर्वप्रथम सगळ्या प्रोड्युसर्सनी मंचावरती यावं मिलिंद विष्णू अरविंद कुमार श्रमण जैन आणि त्याचबरोबर महेशजी आणि सलमानजी यांना सुद्धा मी विनंती करते की आपण मंचावरती यावं डाव्या बाजून सगळ्या अतिथीगणांचं आपण स्वागत करूया शिवाय चित्रपटाचे दोन प्रमुख स्तंभ म्हणजे सत्या मांजरेकर आणि रेणुका मी अरविंद कुमारजींना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ द्यावा आणि त्यांचं स्वागत करावं आणि मी मिलिंद विष्णू यांना विनंती करते की त्यांनी महेशजींचंही स्वागत करावं सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यावं चित्रपटाच्या ट्रेलरमधनं आपल्याला बरंच काही कळलं असेलच समाजकार्याची आवड असणाऱ्या एका सामान्य तरुण मुलाची असामान्य अशी ही कथा आहे कुठल्याही कॉलेज युवकाचं स्वच्छंदी आयुष्य जगता जगता जीवनातलं भीषण वास्तव आणि सामाजिक तसंच शासकीय व्यवस्थेतला अन्याय याची होणारी जाणीव Check. Good evening, everybody. Thanks a lot for coming here. ये मराठी फिल्म है आप लोग यहाँ पर आए हमारा उत्साह बढ़ाया बहुत बहुत धन्यवाद I would like to thank everybody जो आज यहाँ पर आए हैं महेश जी thanks a lot. सत्या हमारे साथ काम किया उसका उसके लिए thank you. सलमान सर thanks a lot for coming. रेणुका मैम And also Mr. Arvind Kumar, who owns the Angels production, and he is the one who's releasing the film. Now, JANIVA is a serious film. It is not a comedy. It is not a romantic film. It has a very serious subject.
बहुत सीरियस मैसेजेस हैं इस फिल्म में. मैं उम्मीद करता हूं कि जब आप लोग को ट्रेलर अच्छा लगा होगा, और अगर अच्छा लगा होगा तो आप लोग थिएटर्स में जाके इसको देखेंगे ज़रूर. प्लीज़ डोंट फॉरगेट द डेट, July 31st वी आर रिलीजिंग द फिल्म. इट हैज़ इस फिल्म की जो स्टोरी है वो एक बहुत ही सीरियस स्टोरी है, जो एक इंसिडेंट से प्रभावित है. एक इंसिडेंट जो मुंबई में हुआ था कई साल पहले, उस इंसिडेंट से इंस्पायर होकर के ये स्टोरी लिखी गई. और हमने ये कोशिश की है कि इस स्टोरी के थ्रू हमें कैसे कुछ ऐसे मैसेजेस दे पाएँ जो आज के दिन में हमें लगा कि सोसाइटी में दिए जाने बहुत ज़रूरी हैं. तो आई होप कि आप सब लोग ये फिल्म देखने जाएंगे. एंड थैंक्स अगेन फॉर कमिंग हियर. आई होप यू लाइक द पोस्टर ऑल्सो. थैंक यू सो मच. नाउ आई रिक्वेस्ट मिस्टर अरविंद कुमार जी टू से अ फ्यू वर्ड्स. जब जब समाज में किसी हेलो यस या समाज में या फिर किसी देश में चाहे वो बुराई हो या सच्चाई हो, जब जनता को पहुंचाना होता है तो चित्रपट का बहुत बड़ा माध्यम होता है. और हमने इस चित्रपट के माध्यम से ये जो घटना घटी थी अरुणा जी के साथ, उनके जीवन पर आधारित ये फिल्म बनाया है. और हम चाहते हैं कि मैक्सिमम से मैक्सिमम देश के कोने कोने में, कस्बे में, लोगों में जागरूकता हो और इसे समाज की बुराइयां दूर हो सके. एंड स्पेशल थैंक्स टू सलमान जी, मंजरेकर जी एंड सत्या हैज रियली डन ए ग्रेट जॉब. सॉरी मैं पहली बार टीवी पे आ रहा हूँ, मेरे को बोलने नहीं आता, बट एनीवे थैंक यू सो मच. थैंक यू सर. यानंतर चित्रपटाचे बहुत बहुत शुक्रिया आप सबका जो यहाँ पर आए. थैंक यू वेरी मच सर. आई एम द बिगेस्ट फैन. सीरियसली मैं सत्या को पहले दिन से बोला था, महेश सर, रेणुका जी, सत्या, यू हैव डन अ ग्रेट जॉब. थैंक यू वेरी मच. मैं एक ज्यादा तो कुछ नहीं, ये बताना चाहता हूँ कि इतने सालों से सिर्फ एक्टिंग कर रहा था और मुझे लगता था कि बींग फिट इज वेरी ईजी. आई एम अ गाय ऑफ दैट टेंडेंसी कि जब टेंशन में खाता ज़्यादा हूँ और वजन बढ़ता है. और मैं अपने जितने मेरे दोस्त थे जो डायरेक्टर्स और प्रोड्यूसर्स, सबको बोलता था यार फिट रहो ना, क्या है. मैं फिट रहता हूँ, प्रोटीन पीता हूँ, जिम करता हूँ. फिल्म जब शुरू हुई जानीवा, तब मेरी कमर 32 थी. जब फिल्म की शूटिंग शुरू हुई तक पहुँच चुका था, 20 किलो बढ़ चुका था, समझ में नहीं आ रहा था क्या होगा. लेकिन अब धीरे धीरे जब खुशी मिली कि फिल्म रिलीज हो रही है, बहुत अच्छी बनी है, और तो देखिए वापस आ गया बैक टू पोजीशन. बट थैंक यू वेरी मच, ये बहुत कमाल फिल्म है. हम लोगों ने बहुत मेहनत करी है इस पर, सत्या ने, वैभवी ने, देव ने, संकेत ने, सारे एक्टर्स ने, रेणुका जी हैज डन अ ग्रेट जॉब. आई स्टिल रिमेंबर मैम जब सीन चल रहा था, किस तरह जूनियर्स सब लोगों के रोंगटे खड़े हो गए थे वो सीन सुन देख के, काफी लोग रोए. मैम यू आर अ ग्रेट ग्रेट परफॉर्मर. थैंक यू वेरी मच फॉर बीइंग अ पार्ट ऑफ द फिल्म एंड ऑल द टीम ऑफ जानीवा, द क्रू, द कास्ट, दिया, करण, विकास, एवरीबॉडी. थैंक यू वेरी वेरी मच. थैंक यू वेरी मच. प्लीज 31 जुलाई को फिल्म देखिए और बताइए, अच्छी लगेगी, अच्छी ही लगेगी आप सबको. एंड थैंक यू वेरी मच वंस अगेन. थैंक यू वेरी मच. थैंक यू सो मच. या नवीन चित्रपटाबद्दल थोडंस बोलावं महेश जी. नमस्कार. मी काय बोलू, माझाच मुलगा आहे याच्यात, मी कौतुकच करणार आहे. त्यामुळे मी पण एक यंग फिल्म आहे आणि सत्य इंट्रोड्यूस होतो या फिल्ममधून आणि म्हणजे सोप म्हणजे तुम्ही ते आलात याचं मला खूप कौतुक आहे. आणि मला त्यांनी सांगितलं नव्हतं, गपचूप जाऊन त्यांनी कधी सलमानला पाठवलं मला माहीत नाही. आणि मी इथे आलो, मी विचारलं, म्हटलं का सुरू का नाही होत, मग मला नंतर त्यांनी सांगितलं, कारण ह्याली जाऊन कुठेतरी त्याला पटवलं, मलाही नाही सांगितलं. इनफॅक्ट आय ऑल्सो डिड नो. पण एव्हरीबडी हॅज कम हिअर. मला खरंच आय जस्ट होप दिस फिल्म रिअली लॉन्चेस हिम. आय वुड हॅव लव्ह टू लॉन्च हिम. पण त्यांनी आणि मला एक बरं काय वाटतं, त्यांनी इंडिपेंडेंटली त्याच्या ह्याच्यावरती जाऊन सिनेमा मिळवला आहे. बिफोर मला काही माहितीही नव्हतं तो सिनेमा करतो. मला त्यांनी दोन्ही डिरेक्टरांनी फोन केला की आम्ही त्याला घेऊ का सिनेमात. म्हटलं इफ ही वॉन्ट्स टू लेट हिम डू इट.
Definitely I will work with him one day if he gives me the dates, but it's such a great thing to know ki evada support ahe tala support dyale evade sagle ithe aale ani I just hope your support really helps this film. Thank you sir for really supporting this film. Maje te mala Vishnu manale ki this someone out of the blue who comes and supports the film and I who believes in the film ani मी काहीतरी केलं याच्यात एक गाणं मी मला बट आय जस्ट होप दिस फिल्म डज वेल अँड एव्हरीबडी असोशिएटेड विथ दिस फिल्म मी पाहिला आहे सिनेमा पण आता आय कांट बी जजमेंटल बिकॉज माय सन इज देअर एव्हरीबडी आय नो इज देअर इन द फिल्म यू आर द पीपल टू डिसाईड अँड थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हियर थँक्यू फॉर दिस फिल्म अँड थँक्यू फॉर लॉन्चिंग सत्य थँक्यू व्हेरी मच. महेशजींनी ज्या गाण्याचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये ते दिसणार आहेत या चित्रपटात ते गाणं सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण दलेर मेहंदी यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटामध्ये एक गाणं गायलेलं आहे सो हे सुद्धा या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य आहे. अँड नाव वी वुड रिअली रिअली लव टू हिअर अ फ्यू वर्ड्स फ्रॉम मिस्टर सलमान खान प्लीज. नमस्कार. लेट मी टेल यू समथिंग अबाउट सत्या. सत्या कम्स एंड वर्क्स आउट एट होम. स्टिल नीचे बैठ. स्टिल बिफोर ही इज वर्किंग आउट ही इज टायर्ड. ही कम्स लाइक दैट. आई वॉक इन. यू फिनिश सत्या? यू फिनिश योर वर्कआउट? No, sir. Going now. And I see the smile on Satya's face all the time. See that smile? And when I see his face, I feel happy. And no matter how sad he is, he's always smiling. Hey, still bad, Satya? What happened, Satya? Kya hua, Satya? Nothing, sir. Just gone? Yes, sir. Now what you'll do? Sir, there's this girl I like, sir. I'm learning so much from him. I absolutely adore and love Satya. There are times that when we don't see him, we actually miss him in the gym. And there is Sangeeta who works out, Daisy who works out. They all love him. Everyone at home just loves him, and that is the quality this boy has. And such a sweet, simple, such a lovely face, such a beautiful heart, and then you see that look on screen. I say, "Aila, ये तो double personality का है, ये सबको बेवकूफ बना रहा है." This niceness is the act, Satya. नहीं ना? So then I panicked one day. Satya comes and tells me, "Sir, I've done a film and my film is releasing with your film, Bajrangi Bhaijaan." I said, 17th July. So he said, "Yes." I was, "Satya, please shift the date. We are really worried for Bajrangi Bhaijaan." So he went and told his producers, and now they're coming on the 31st, na? Thank you, Satya. I really, really appreciate it. We all saw the promo. It looks like a film from the heart.
It looks like a film that everyone has given it their best. They believed in the concept. They made a brilliant film. It's a young film, you know. You can see, even though the plot would be very intense, but there's a lot of youth in it. And I definitely think that this film is going to do well. Because when I was watching it, I was getting highly impressed. Usually it doesn't happen like that. And these kind of promos are very difficult to cut. So there would be a lot of material in this movie. Bahut maal hoga iske andar, you know, to cut a promo like this. I mean, if they've not yet shown Mahesh Manjrekar in the promo, that means they've got a lot of stuff in this film. I think it's going to be a good, positive film. Or I hope that this film does wonders for Satya. And his father will have to run around his dates then. But don't refuse us, huh, Satya. Huh? I love you, Satya. Give me a hug. Thank you. Thank you so much, sir. I'm sure the boy who's liked at Mr. Salman Khan's house will definitely be. Let's have a round of applause for Satya. And all the very best, Satya. यानंतर मी विनंती करणार आहे रेणुका ताईंना की त्यांनी बोलावं, कारण तुमची खूप महत्त्वाची भूमिका आहे या चित्रपटातली. जोरदार टाळ्या रेणुका यांच्यासाठी. नमस्कार. खरंच सलमान म्हणाले तसंच, जाणीवा मध्ये ज्या पद्धतीचं म्हणजे कॉन्सेप्ट आहे, पटकथा आहे, दिग्दर्शन आहे, अभिनय आहे, ते सगळ्यांच्याच हृदयाला भिडेल असं आहे. आणि आजचा अत्यंत ज्वलंत विषय घेतलेला आहे आणि युवा पिढीचं त्या विषयाबद्दलचं जे मत आहे ते त्यांनी ह्याच्यामध्ये ह्या चित्रपटाद्वारे व्यक्त केलेलं आहे. अनेक वेळेला म्हटलं जातं की युवा पिढीमध्ये म्हणजे एक केअरलेस ॲटिट्यूड असतं, जे काय समाजात चाललेलं आहे त्याच्याकडे म्हणजे अत्यंत कॅज्युअली बघितलं जातं. पण ह्या चित्रपटात अगदी उलटं दाखवलेलं आहे की जो आपल्या वयोगटातला जो समाज आहे तो कुठेतरी प्रस्थापित झालेला आहे आणि स्वस्त बसलेला आहे, पण पुढची पिढी काहीतरी करू इच्छिते, ह्या समाजाला बदलू इच्छिते. आणि ते फारच महत्त्वाचं आहे कारण देश त्यांच्या हातात आहे. ह्यात सत्याचं मुख्य भूमिका आहे आणि सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की तो किती दमदार दिसतोय ह्या चित्रपटात. त्याचं खूप खूप स्वागत ह्या इंडस्ट्रीमध्ये आणि आय होप की त्याला बघायला लोक खूप गर्दी करतील आणि ह्याच्यामध्ये त्यांना बऱ्याच अशा गोष्टी भेटतील मिळतील ज्याच्यामुळे ते आत्मपरीक्षण करतील आणि स्वतःची मतं कदाचित बदलतील आणि समाज बदलायचा प्रयत्न करतील. सो माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांनाच आणि जाणीवाच्या खूप युवा जी टीम आहे, देवदत्त, सँकी, वैभवी, अनुराधा अँड ऑफकोर्स सत्या, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही फक्त ह्या फिल्ममध्येच समाजाला पुढे नेत नाही आहात पण इंडस्ट्रीला पण पुढे नेत आहेत. सो स्वागत तुमच्या सगळ्यांचं अँड ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद रेणुकाताई. आता सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचा सत्या या चित्रपटाच्या निमित्ताने बोलणार आहे ना. Satya, Satya, come here. I want to thank everyone who came for me and Salman sir who you removed time for me and you came here. Thank you. Thank you, Shraman. Thank you, Milin sir. Thank you, Arvind sir. Thank you, everyone who supported me for this movie. And Sameer Deshpande is a sensitive, emotional, and fun-loving character. He helps
Don't be nervous. Go ahead. He helps for the society. If anything happens, he is always there to help, and his friends. And? Hmm? Everyone come. One day Satya. Okay. No, you carry on. Okay, I was carrying on only. Yeah. Okay. Yeah. She's Aboli in the movie. Soham. I don't know your name. Priya. And he's Ninja. He's Ninja in the movie. One day he sees everything we are doing, fun loving things and everything. Why? All right, thank you so much everyone for being here, and Salman sir, thank you so much for being here, and I hope everyone goes and watches the film. We have put in a lot of effort in the film for shooting, and we've been through a lot together, and as characters we really love the film, and I hope you guys too do, and I hope you enjoy it. Thank you. All right, all the best everyone. या व्यतिरिक्त अजून कोण कोण या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका करतेय ते सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. सत्या बरोबरच वैभवी शांडिल्य, अनुराधा मुखर्जी, देवदत्त दाणी, संकेत अगरवाल, आणि या व्यतिरिक्त किरण करमरकर, रेणुका शहाणे, उषा नाडकर्णी, किशोर कदम, अतुल परचुरे, इंदिरा कृष्णन आणि त्याचबरोबर महेशजींचा स्पेशल अपिअरन्स, अशी जुन्या नव्याचा बॅलन्स साधणारी अतिशय तगडी स्टारकास्ट आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. उषाताईंना मी विनंती करते की या चित्रपटाच्या एक सिनियर मेंबर म्हणून आपण मंचावर यावं. जोरदार टाळ्या वाजवून आपण उषाताईंचं स्वागत करूया. नमस्कार. मला सगळ्यांचं बोलणं झाल्यानंतर एक म्हातारी म्हणून बोलवलेलं आहे वरती. आशीर्वाद तर आहेतच. मी काम केलं म्हणजे आशीर्वाद असतातच सगळ्यांनाच. आणि सत्याला आम्ही खूप छोटा बघितला होता वास्तव वगैरे करताना. आता तो जवान झालेला आहे, जवान. पण मला आवडलं त्याचं की पहिल्यांदाच काम करताना सुद्धा तो स्टेजवर बाबा सांगताय जाऊ नको तरी म्हणाला नाही मी बोलणार. मला त्याचं कौतुक वाटलं आणि मी सईला तेच म्हटलं की मला त्याचं कौतुक वाटलं की तो घाबरला नाही. मोठी माणसं सुद्धा घाबरतात पण सत्या घाबरला नाही. सत्या येऊन बोलला, त्यांनी आलेल्या सगळ्यांचे आभार मानले. मला आवडलं त्याचं. ऑल द बेस्ट. असाच पुढे जा, घाबरत नसता. आता जरा घाबरलास तू तरी पण न घाबरता आलास ह्याच कौतुक आहे. कळलं? असाच पुढे जा. आणि तुम्ही सगळ्यांनी जी काय मदत केली आमच्या सिनेमासाठी त्यासाठी तुम्हाला पण धन्यवाद. आणि तुम्ही आलात म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद. धन्यवाद उषाताई. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मंचावरती थांबावं, आणि त्याचबरोबर सगळ्या कास्टला अशी विनंती आहे, कास्ट आणि क्रूला, की त्यांनी मंचावर यावं आणि पत्रकारांसाठी आपण फोटो ऑप.
चले स्टील कितने मारेगा साइड में कितना फोटो निकालेगा वही कैमरे में दबा के मारता है देख काहे के लिए झुक रहा है पहले हम लोग को शॉट नहीं मिल रहा है बोलेगा नहीं ये इसी का होने दे एक मिनट उन लोग को बिठाने में क्या अपने मिल रहा नहीं सिक्युरिटी पूरा उसको घेर लेते थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी या चित्रपटाला खूप शुभेच्छा देऊया आणि त्याबरोबरच हा सोहळा इथेच संपतोय. धन्यवाद. समीर देशपांडे असा कॅरेक्टर असतो, तो खूप सेन्सिटिव्ह असतो, तो इमोशनल असतो, तो फन लव्हिंग कॅरेक्टर असतो. तर काय आपल्या सोसायटीमध्ये प्रॉब्लेम्स होतात तो एव्हरी टाईम असतो म्हणजे सॉल्व्ह करायला, त्याचे फ्रेंड्स पण असतात, त्याचे आईबाबा असतात पाठीशी मागे हेल्प करायला. एक दिवशी त्याला घटना घडते की एका सोसायटीमध्ये काय झालं, मग तो डिस्टर्ब होतो, मग ते सॉल्व्ह करायला जातो, मग ते सॉल्व्ह होतो आणि तो काय काय करतो त्याच्यासाठी ते मी आताला सांगू शकतो. चित्रपट खूप संवेदनशील आहे, ते तुला त्यात भूमिका का करावीशी वाटते? मला या मला या मूवीसाठी ऑफर मिळाली होती, तर म्हटलं की असं कॅरेक्टर आहे तुला करायचं का? डेफिनेटली सर, मला करायचं. मी केलं, मी म्हणजे पप्पांचा फ्रेंड आहे ते लोक, राजेश रणशिंगे सर आमचे सर, ते लोकांनी डिरेक्ट केले होते. आणि चित्रपटाचे लोकेशन शूटिंग कुठे कुठे झाले काय सांगू? खूप ठिकाणी झाले, मुंबईमध्ये. अरे हो सर, स्टार्टेड सर. मग म्हणजे मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला झालं आहे, मरीन ड्राईव्ह बँड्रा, लोखंडवाला, ट्रॉम्बे, असं सगळे ठिकाणी म्हणून केलेलं आहे. एकंदरीत दिवसभराचा तुझा दिनचर्या म्हणजे दिनक्रम कसा असायचा सकाळीपासून संध्याकाळपर्यंत शूटिंगच्या संदर्भात? म्हणजे आम्ही शूटिंग स्टार्ट व्हायचं 12 hours शिफ्ट, कधी संध्याकाळी दुसऱ्या म्हणजे नेक्स्ट डेपर्यंत आणि सकाळी रात्रीपर्यंत आमचं शूटिंग असं असायचं. सेटवर भूमिका करताना तुला आलेला एखादा गमतीचा प्रसंग किंवा एखादा सिरियस असणार? म्हणजे मस्ती ना. म्हणजे आमचा जो शॉट रेडी असायचा, तर आमचे डिरेक्टर बोलायचे की सत्याला बोलो, सगळ्यांना बोलो. तर असिस्टंट डिरेक्टर येतात, बोला की सत्य शॉट रेडी आहे सर. हां, 1 मिनटं 5 मिनटं मी रेडी होतो, 1 सेकंड. तर ते 5 मिनटं होऊन बोलले ह्याचा रेडी होतं, मग हेअर रेडी झालं तर आम्ही निघू. त्याला की मग डिरेक्टर बोलले की सत्याला पाठव, सत्याला पाठव. मग ते ओढून ओढून मग आम्ही गेले होतो. I told Satya not to tell anybody. Aise ke kisi ko bolna nahi, I'll come there. Aise ye bhi nahi bolna ke ke he aa rahe hai lekin mujhe bola gaya ke bolna nahi. So it was a nice quiet thing. I saw the promo, mujhe main promo dekha.
I think the promo is really, really nice. I think the plot of the film is very good. It's releasing on the 31st of July. It's a good date for the film to release. There's a lot of youth in the film. And it's a nice subject. You can tell that people in this movie have put in a lot of effort. There's a lot of enthusiasm. And when you have, you know, films with actors who are interested in them, they very rarely do well. I mean, people want to see the enthusiasm, the excitement. You know, everyone's passionate about their work. So the movie itself turns out very nice. So you can see it in the promo. Okay, they've done this film with a lot of effort, a lot of heart, a lot of dedication. And when you do something with some of the sincerity, it always pays off. And I wish Satya, here he is, I wish Satya all the best. And I hope this film does wonders. And I hope he does wonders for the movie. Yeah. I've known Satya for a very long time now. बनाएंगे ना क्यों नहीं बनाएंगे अच्छा प्लॉट मिलेगा अच्छा सब्जेक्ट मिलेगा अगर महेश मांजरेकर डायरेक्ट करने को तैयार हो तो सत्य ऐड करने को तैयार हो तो और सलमान खान गेस्ट अपीयरेंस प्ले करेगा तो वन फिल्म आई वांट टू डू विद हिम वेयर ही डज अ मराठी फिल्म ऑन अ प्रॉपर नाइस रोल We will do, definitely. बघा बघा संदर्भात आपण इथे जमलेलो आहोत आपल्या सोबत आहेत रेणुका